देवाला शोधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात का? 5 वर्षाचा एक छोटा मुलगा हातात 1 रुपया घेऊन एका किराणा दुकानात जाऊन उभा राहिला. दुकानदाराने त्या मुलास विचारले, बाळा काय हवंय तुला? त्या मुलाने दुकानदारास विचारले, तुमच्या दुकानात देव मिळेल का? हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्याने त्या मुलाला दुकानातून हाकलून दिले. तो मुलगा प्रत्येक दुकानासमोर जाऊन एकच विचारायचा, तुमच्या दुकानात देव मिळेल का? शेवटच्या दुकानात एक म्हातारे आजोबा बसले होते. त्यांना पाहून या लहान मुलाने विचारले, बाबा तुमच्या दुकानात देव मिळेल का? त्या आजोबांनी विचारले, बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत? मुलाने प्रांजळपणाने सांगितले, 1 रुपया आहे माझ्याकडे. त्यांनी मुलाला जवळ घेत विचारले, बाळा तुला कशाला देव हवा आहे? तू देव विकत घेऊन करणार काय? प्रश्न ऐकून मुलाला खूप बरं वाटले. तो म्हणाला, या जगात मला माझ्या आईशिवाय कोणीच नाही. रोज माझी आई कामाला जाते आणि माझ्यासाठी जेवण घेऊन येते, पण कालपासून ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. जर उद्या माझी आई मेली तर मला जेवण कोण देणार? डॉक्टर म्हणाले की आता फक्त देवच तुझ्या आईला वाचवू शकतो, म्हणून मी देव शोधत आहे. बाबा आहे ना तुमच्या दुकानात देव? दुकानदाराने त्या मुलाला विचारले, किती पैसे आहेत तुझ्याकडे? फक्त 1 रुपया बाबा. बरं, नको काळजी करू, 1 रुपया देखील देव भेटेल. दुकानदाराने तो 1 रुपया घेतला आणि एक ग्लास फिल्टरचे पाणी त्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणाला की हे पाणी घेऊन जा आणि तुझ्या आईला पाच. हे पाणी प्यायला दिले की आई तुझी ठीक होईल. दुसऱ्या दिवशी एक स्पेशालिस्ट डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आले आणि आईचे ऑपरेशन झाले. काही दिवसात ती ठीकही झाली. डिस्चार्जच्या दिवशी हॉस्पिटलचे बिल भरू बघून ती आई चक्रावली, पण डॉक्टर दीप देत म्हणाले, काळजी करू नका, एका वयस्कर व्यक्तीने सर्व बिल भरले आहे आणि सोबतच एक चिठ्ठीही ठेवली आहे. चिठ्ठी उघडून वाचतात माझे धन्यवाद मानू नकोस, तुला वाचवलं ते परमेश्वरानेच, मी फक्त निमित्त होतो. तुला धन्यवाद द्यायचेच असतील तर आपल्या छोट्या अज्ञान बाळाला दे, जे बाळ 1 रुपया घेऊन देव शोधत फिरत होते. यालाच म्हणतात विश्वास. देवाला शोधण्यासाठी करोडो रुपये दान करावे नाही लागत. श्रद्धा, भाव, विश्वास असला की 1 रुपयातही देव मिळतो. जय हरी विठ्ठल.